गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, वेलकम टू शंकरा मोहिते महाविद्यालय अकलूज एंड टुडेज फर्स्ट लेक्चर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स। टुडेज लेक्चर वी कैन डिस्कस अबाउट इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट डिटेल्स। आवर सब्जेक्ट नेम इज इलेक्ट्रॉनिक्स 200 figure indicate the total marks of this subject. Our subject code is C2. Available teachers are 2. Out of these, first is Mr. Saminder SN. These take the electronics theory, and second teacher is Mr. Jadav RB. This teacher take the electronics practical. बघा, आज आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्टबद्दल सर्व डिटेल्स पाहणार आहोत. आपल्या सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक्स 200. आता इलेक्ट्रॉनिक 200 हा नंबर काय इंडिकेट करतो, तर त्या सब्जेक्टला असणारे टोटल मार्क्स. आपल्या सब्जेक्टचा कोड आहे C2. हा सब्जेक्ट शिकवण्यासाठी आपल्याकडे टोटल 2 टीचर असणार आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे मी स्वतः, मिस्टर समिंदर SN. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व थेरी घेणार आहे. आणि दुसरे म्हणजे मिस्टर जाधव RB. हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टमधील असणारी सर्व प्रॅक्टिकल्स घेणार आहेत. आवर सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स डिवाइडिंग 2 पार्ट्स. फर्स्ट इज पेपर फर्स्ट एंड पेपर सेकंड. आउट ऑफ दिस पेपर फर्स्ट इज 100 मार्क एंड पेपर सेकंड इज 100 मार्क्स. पेपर फर्स्ट देन डिवाइड इन 2 पार्ट्स. फॉर थेरी 50 मार्क्स एंड प्रैक्टिकल 50 मार्क्स. देन पेपर सेकंड इज डिवाइड इन 2 पार्ट्स. फॉर थेरी 50 मार्क्स एंड फॉर प्रैक्टिकल 50 मार्क्स. बघा, इलेक्ट्रॉनिक्स 200 हा काय केलेला आहे, 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पेपर फर्स्ट 100 मार्क्ससाठी असणार आहे, पेपर सेकंड हा 100 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये परत 2 पार्ट केले आहेत, त्यामध्ये थेअरीसाठी 50 मार्क आणि प्रॅक्टिकलसाठीसुद्धा किती असणार आहेत, 50 मार्क असणार आहे. तसेच पेपर सेकंडमध्येसुद्धा 2 पार्ट केले आहेत, त्यामध्ये 50 मार्क थेअरीसाठी असणार आहेत आणि 50 मार्क प्रॅक्टिकलसाठी असणार आहेत. प्रत्येक पेपर फर्स्ट असू द्या किंवा पेपर सेकंड, हा 50 मार्कासाठी थेअरी आणि 50 मार्क हा प्रॅक्टिकलसाठी असणार आहे. त्या 50 मार्कसाठी एक्झामचं टायमिंग असणार आहे 3 तास, प्रॅक्टिकलसाठी 3 तास आणि थेअरीसाठी 3 तास. म्हणजे पेपर फर्स्टला 50 मार्कसाठी 3 तास थेअरीला, पेपर सेकंडला 50 मार्कसाठी थेअरीला 3 तास, तसेच प्रॅक्टिकलला 50 मार्कसाठी 3 तास पेपर फर्स्टला आणि पेपर सेकंडलासुद्धा प्रॅक्टिकलसाठी किती असणार आहे, 3 तास असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं म्हणजे नेमकं काय होतं ह्याची माहिती आपल्याला पाहिजे. आपल्याकडे उपलब्ध असणारे ग्रुप आहेत ए ग्रुप, ए बी ग्रुप, बी ग्रुप. ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं आहे त्यांचं ॲडमिशन ए ग्रुपला झालेलं आहे. आता ए ग्रुपमध्ये टोटल सब्जेक्ट 5 असतात आणि टोटल मार्क्स असतात 600. त्यामध्ये फर्स्ट सब्जेक्ट आहे इंग्लिश.
इंग्लिशमध्ये 80 मार्क थेरीसाठी आणि प्रॅक्टिकलसाठी 20 मार्क. टोटल मार्क्स किती आहेत? 100. त्यामधील 80 मार्क थेरी आणि 20 मार्क प्रॅक्टिकल हा सर्व ग्रुपसाठी कंपल्सरी सब्जेक्ट आहे. त्यानंतर फिजिक्स, फिजिक्स टोटल मार्क्स 100 असतात, त्यामध्ये 70 मार्क थेरी, 30 मार्क प्रॅक्टिकल. त्यानंतर केमिस्ट्री, केमिस्ट्रीसुद्धा 100 मार्कसाठी आहे. केमिस्ट्रीमध्ये बी 70 मार्क थेरी, 30 मार्क प्रॅक्टिकलसाठी असतात. इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन सब्जेक्ट ए ग्रुप, ए बी ग्रुप व बी ग्रुपसाठी कंपल्सरी असतात. त्यानंतर ए ग्रुपमधील चौथा सब्जेक्ट आहे मॅथ्स. मॅथ्समध्ये टोटल मार्क्स 100 असतात, त्यामध्ये 80 मार्क थेरी आणि 20 मार्क प्रॅक्टिकलसाठी असतात. आणि शेवटचा सब्जेक्ट आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स टोटल मार्क्स 200, त्यामध्ये 100 मार्क थेरी, 100 मार्क प्रॅक्टिकल. मार्क्सचा विचार केला तर ह्या पाचही सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिकलचे मार्क होतात तुमचे 200 आणि थेरीचे मार्क होतात 400. आता 200 म्हणजे टोटल पर्सेंटेज जर चेक केलं, 200 म्हणजे 33% मार्क, जवळजवळ 33% मार्क हे तुमचे प्रॅक्टिकलचे झाले. त्यामध्ये एकट्या इलेक्ट्रॉनिक्सचे 100 मार्क आहेत, म्हणजे अर्धे मार्क प्रॅक्टिकलमधले जे 33% आहेत त्याच्यामध्ये 16.5% मार्क हे एकट्या इलेक्ट्रॉनिकचे आहेत. आणि इलेक्ट्रॉनिकचे प्रॅक्टिकलमध्ये मिनिमम मार्क किंवा लोएस्ट असतो आपल्याकडे 90 मार्काचा, म्हणजे मिनिमम 90 मार्क पडतात. 90 मार्क म्हणले तरी जवळजवळ 15% मार्क झाले, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं म्हणजे तुमचे 15% मार्क फिक्स झाले, बरोबर. आणि सर्व प्रॅक्टिकलचा विचार करता 33% मार्कातले जवळजवळ आपल्याला 30% आरामात मिळाले पाहिजेत. 33% मार्क मिळाले तर राहिले किती? 70% मार्क्स. 70% आपण प्रॅक्टिकलचे किती मार्क सांगितले? 33% म्हणजे टोटल राहिलेले मार्क किती असणार आहे? 67%, 67%. आता 67%चाच तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे. जर 67 जर 40% जर स्टडी केला व्यवस्थित, 67 40% स्टडी केला आणि इकडे प्रॅक्टिकलला जर 30% जर पडले तर टोटल मार्क्स होतील तुमचे 70%. म्हणजे 70% मिळण्यासाठी काहीच अवघड नाही. जर म्हणजे इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टमुळे काय होणार? तुमचे मार्क वाढणार आहेत. हा मार्क तर 12वीचे मार्क इन्क्रीज झाले, अजून काय फायदा होणार आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये? आता इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट कोणी घ्यावा? ज्यांना कोणाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कंपल्सरी इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट घेतलाच पाहिजे. का घेतला पाहिजे नेमकं? बघा, ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता त्यासाठी सुरुवातीला काय करावं लागतं? तुम्हाला ग्रुप क्वालिफाय झाला पाहिजे. ग्रुप क्वालिफाय झालं होणे म्हणजे काय? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, पी सी एम. काय म्हणतात ग्रुपला? पी सी एम, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीज असाल तर तुम्हाला टोटल मार्क्स 150 लागतात. ओपन कॅटेगरीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स त्या तिन्ही सब्जेक्ट पकडून पाहिजेत 150 मार्क. जर अदर कॅटेगरीतील असाल, एस सी, ओ बी सी, एस टी, एन टी, तर 135 मार्क लागतात. जर 135 किंवा 150 एक दोन जरी मार्क कमी पडले म्हणजे तुमचा ग्रुप जर क्वालिफाय नाही झाला तर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशनच घेऊ शकत नाही. ग्रुप क्वालिफाय झाल्यानंतर मग तुमची जेई किंवा सी ई टी एक्झाम देऊन त्या मार्कवरती इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होतं. मात्र तुम्हाला ग्रुपला जर मार्क नसतील, तुम्हाला जी ई किंवा सी ई टी जरी चांगली मार्क पडले तरी पण तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही. त्यावेळेस इलेक्ट्रॉनिकचा फायदा काय होतो? जर ग्रुपला कमी मार्क पडले तर तुमचा ग्रुप कुठला असतो? फिजिक्स, केमिस्ट्री,
निम्म्यास ह्याच्यामधील केमिस्ट्रीचे मार्क काढून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकचे मार्क घेतले जातात. आता इलेक्ट्रॉनिकचे मार्क बघा, मी आधीच सांगितले इलेक्ट्रॉनिकचे प्रॅक्टिकलचे मिनिमम 90 आणि थेअरीमध्ये जरी तुम्हाला 60 मार्क पडले, 90 आणि 60 झाले 150 मार्क, हे 200 पैकी टोटल मार्क किती पडले 150, तर 100 पैकी ते कन्वर्ट केले जातील. ती मार्क 100 मध्ये कन्वर्ट केले तर किती होणार आहेत 75 मार्क. म्हणजे तुमच्या 100 पैकी इलेक्ट्रॉनिक्सला किती झाली 75, आणि तिकडं फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 40-40 मार्क जरी पडले, 75 अधिक 40 अधिक 40 तर होतील तुमचे ते 40-40 80, आणि हे 75 155 ग्रुप क्वालिफायसाठी किती लागणार आहेत मार्क आपल्याला 150. म्हणजे ओपन कॅटेगरी जरी कॅन्डिडेट असेल तरी सहज त्याचा ग्रुप काय होणार आहे क्वालिफाय होणार आहे. आणि जर अदर कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, अदर कॅटेगरीसाठी काय लागणार आहेत 135 मार्क. इकडं किती इलेक्ट्रॉनिक्समध्ये 75 आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 35 35, नुसतं म्हणजे पासआउट जरी झाला 30 बाय 30 बाय 35 35 जरी मार्क पडले ते झाले 70 आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 75, तर टोटल मार्क्स होतील 145. म्हणजे तुमचा ग्रुप सहज क्वालिफाय होणार आहे. म्हणजे ग्रुप क्वालिफाय होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स महत्त्वाचं आहे. जर ग्रुप क्वालिफाय झाला नाही तर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशनच घेऊ शकत नाही. हा झाला ग्रुपसाठी. तसेच तुमच्या फिजिक्समध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग आहे. 12वीमध्ये किंवा 11वीमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा बराचसा पार्ट हा फिजिक्समध्ये आहे, तसाच आहे. तसेच तुमच्या मॅथ्समध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग केला जातो. 12वीमध्ये मॅथ्सचा मधील काही पार्ट हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मॅथ्समध्ये पण उपयोगात येतं आणि फिजिक्समध्येच हे झालं येतं बरोबर. नंतर ज्यावेळेस तुम्ही ग्रुप क्वालिफाय झाल्यानंतर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी CET किंवा तुमच्या JEE एक्झाम क्वालिफाय होऊन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही प्रत्येकाची ब्रँच वेगवेगळी असणार आहे. काहीजण आपल्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा केमिकल, सिव्हिल कोणत्याही ब्रँचला ॲडमिशन घेतात. त्यावेळेस तुमच्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला कोणत्याही ब्रँच असली तरी कंपल्सरी इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट हा असतोच. जो 12वीमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स शिकणार आहे ॲज इट इज तो काय असणार आहे तुमच्या इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला असणार आहे. त्यामुळे तुमचा इंजिनिअरिंग फर्स्ट इयरच्या इलेक्ट्रॉनिक्सचा ओव्हरऑल स्टडी हा तुमचा 12वीमध्ये झालेला असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे भरपूर फायदे आहेत. बघा इलेक्ट्रॉनिक्समुळे तुमचं काय होणार आहे ग्रुप क्वालिफाय होऊ शकतो आहे. दुसरी गोष्ट इंजिनिअरिंगला फायदा आहे, फिजिक्समध्ये मार्क वाढवण्यासाठी फायदा आहे, मॅथ्समध्ये मार्क वाढवण्यासाठी फायदा आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स शिकल्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सबर बरीच माहिती मिळते. त्यामुळे जर होम अप्लायन्सेस म्हणजे समजा TV, फ्रीज असं एखादं कोणतेही उपकरण काही जर प्रॉब्लेम आला तर त्याबद्दल बी इन्फॉर्मेशन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समधून मिळू शकते. म्हणजे पहा इलेक्ट्रॉनिक्सचे भरपूर फायदे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स घेणाऱ्यांचं बरेचसे फायदे आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला अजून ॲडमिशन घ्यायचं असेल ते सुद्धा घेऊ शकतात. फर्स्ट लेक्चर आहे, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहूया. नंतर सेकंड लेक्चरला काय करणार आपण आपला सिलेबस चालू करायचा आहे. ओके, थँक्यू.